अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे अहोरात्र सेवा देणाऱ्या ऑटो रिक्षा चालक व मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे। आधीच रिक्षा चालक मालक व रिक्षा व्यवसाय अडचणीत असताना आता कोरोना आजारामुळे आर्थिक संकटातही सापडला आहे। बँकेचे हप्ते, रोजचा दैनंदिन खर्च कसा भागवायचा या विचारात आहे। तीन चाकी सरकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र सरकारने तीन चाकी रिक्षा चालकांना आर्थिक मदत करावी या अपेक्षित आहे। शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सुमारे 20 ते 25 लाख तसेच जळगाव जिल्ह्यातील 20 ते 25 हजार रिक्षा चालक व मालक आपली रिक्षा बंद ठेवून घरात आपली व कुटुंबाची काळजी घेत आहेत। शासन विविध घटकांना मदत करीत असून अशा संकट समयी तीन चाकी महाराष्ट्र सरकारने तीन चाकी रिक्षा चालकांना प्रत्येकी आर्थिक मदत करण्याची मागणी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगावचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी केली आहे। मी प्रल्हाद सोनवणे, ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती राज्य उपाध्यक्ष, नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियन जळगाव जिल्हाध्यक्ष। कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन संचारबंदी लागू केली आहे। या पार्श्वभूमीवर अहोरात्र प्रवासी सेवा देणाऱ्या माझ्या राज्यातील 25 ते 30 राग रिक्षा चालक मालक, जळगाव जिल्ह्यातील 25-30 हजार रिक्षा चालक मालक यांची चाक्या थांबली आहेत, रिक्षा बंद आहेत। रिक्षा चालक घरात बसूनच या भयानक आजारावर मात करीत आहेत, आपलं व आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत। राज्य शासन हे तीन चाकी सरकार म्हणून ओळखलं जातं, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तसं जाहीर केलं आहे आणि या सरकारने, तीन चाकी सरकारने या तीन चाकी रिक्षा चालकाला आर्थिक मदत करावी, त्यांना या संकट समयी मदत करावी असं ऑटो रिक्षा चालक मालक कृती समिती व नेताजी सुभाषचंद्र रिक्षा युनियनच्या माध्यमातून मी राज्य व केंद्र सरकारला विनंती करीत आहे। आज माझा रिक्षा चालक अगोदरच आर्थिक संकटांना तोंड देत होता, सापडलेला होता, त्यातच कोरोनासारख्या भयानक आजारामुळे तो घरात बसून आहे, त्याची रिक्षा बंद आहे, त्याची चाक्या थांबली आहेत, त्याचा दैनंदिन खर्च, कुटुंबाचा खर्च यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आणि राज्य शासन
विविध घटकांना आर्थिक मदत करत आहेत, विविध योजनांचा लाभ देत आहेत. आजपर्यंत माझ्या रिक्षा चालक मालक बांधवांना कुठल्याही प्रकारची शासकीय योजना किंवा शासकीय लाभ दिला गेला नाही. आज तो आर्थिक संकटात सापडला आहे आणि या अशातच मी सरकारला विनंती करणार आहे की आपण या तीन चाकी सरकारने तीन चाकी रिक्षा चालक मालकांना तातडीची अर्थसहाय्य करावं, त्यांना मदत करावी, जेणेकरून तो त्याचं कुटुंबाचं पालनपोषण करू शकतो किंवा लॉकडाऊन आहे तोपर्यंत तो आपला उदरनिर्वाह करीत राहील. आणि माझी रिक्षा चालक मालक बंधूंना विनंती आहे की या भयानक आजाराला रोखण्यासाठी आपण घरातच बसावं, घरातच राहावं, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व शासनाचा आदेशाचं पालन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.